माझी मुलगी आणि जावई परदेशामध्ये राहत आहेत. मी त्या ठिकाणी 2 महिने होतो. परंतु त्या ठिकाणी जी प्लास्टिकवर बंदी नव्हती, परंतु त्या सरकारने त्या ठिकाणी की प्रत्येक जे मॉल आहेत मॉलमध्ये त्यांनी बोर्ड लावला होता की प्लास्टिक ज्या वेळेला तुम्ही घ्याल त्यावर प्लास्टिकची जी आकारणी करण्यात येईल, त्याचे पैसे घेण्यात येतील. आणि त्यामुळं जे आहे तिथले नागरिक जे आहेत ते घरातून निघतानाच तुम्हाला 10 रुपयाची वस्तू घ्या, 20 रुपयाची घ्या, 100 रुपयाची घ्या, ते निघताना आपली पिशवी घेऊन यायचे आणि पिशवी घेऊन त्या ठिकाणी तो माल मॉलमधून घेऊन जायचे. त्यामुळे प्रथम तर माझी मुलगी जी आहे, मी ज्या वेळेला बाहेर पडायचो त्यावेळेला ती सांगायची की पप्पा तुम्ही काय करा, आपल्याला असं असं सामान आणायचं, आपली पिशवी घेऊन जा. आता मला हे माहीत नव्हतं, मी तिला म्हटलं ते आपण देतील कॅरी बॅग. नाही नाही, कॅरी बॅगमध्ये नाही, कॅरी बॅग जी आहे कॅरी बॅगची ती आकारणी करा. झिरोनीच्या वॉक विथ टॉक या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. ते आपण विशेष चर्चा करणार आहोत प्लास्टिक बंदीबाबत. आज मी ज्यावेळेस आमचे मित्र विजय ठोंबे यांच्या दुकानावर आलो तर प्रत्येक गिराईक हा सामान घेतल्यानंतर, छोटं का 2 रुपयाचं सामान घेतल्यानंतर तो प्लास्टिकची कॅरी बॅग मागत होता. आणि ठोंबे साहेब हे त्यांना उत्तर देत होते की बाबा कॅरी बॅग नाही. ठोंबे यांच्याशी चर्चा केली असता ठोंबे म्हणाले, ठोंबे साहेब आपला अनुभव सांगा. हां, प्रथम तर मी अशा प्रकारची मुलाखत घेतली ज्याबद्दल आपल्या चॅनलचं स्वागत करतो. आणि आज जे आपल्या देशामध्ये आपण प्लास्टिकवर बंदी ठेवलेली आहे त्याबद्दल माझं मी मत व्यक्त करतो आहे. कारण प्लास्टिक जे आहे, खरोखर जे आहे, प्लास्टिकवर बंदी घातली, परंतु काय होतं आहे, गव्हर्नमेंटचे जे काही निर्देश आहेत ते चुकीचे येतात. किंवा निर्देश तुम्ही ज्या वेळेला बंदी घालता त्यावेळेला बंदी कुठून निघाली पाहिजे, ज्या ठिकाणी समजा ज्या काही समजा नदीचा उगम जिथून आहे त्या ठिकाणी जर तिथनंच जर समजा तुम्ही जर तलाव किंवा ते रोखलं तर खाली पाणी येणार नाही. त्याप्रकारे जे आहे, जे कारखाने आहेत आज जे तुम्ही देशामध्ये जे कारखाने आहेत प्लास्टिकचे ते जर बंद केले आणि बंद जर केले तर प्लास्टिक जे आहे सर्वसामान्य मध्यमवर्गीय किंवा दुकानदार यांना मिळणार नाही. आणि म्हणून प्रथमतः माझी गव्हर्नमेंटला किंवा जे राज्यकर्ते आहेत त्यांना ही विनंती आहे की तुम्ही प्लास्टिक बंद करा. कुठून बंद करा की त्या कारखान्यांना तुम्ही सवलती देताय, त्या कारखान्यांना तुम्ही त्यांच्याकडनं सवलती देऊन त्यांच्याकडनं कर आकारणी करताय, त्यांच्याकडनं GST लावताय. आणि मग मध्यमवर्गीयाकडे ज्या वेळेला ते प्लास्टिक येतं त्यावेळेला तुम्ही काय म्हणताय की बा प्लास्टिक आलं तुला एवढा दंड, याला एवढा दंड, त्याला एवढा दंड, व्यापाऱ्याला 5,000 दंड, कस्टमरला 500 रुपये दंड. हे आकारण्यापेक्षा जर समजा तुम्हाला खरंच प्लास्टिकवर बंदी जर आणायची असेल तर तुम्ही जे देशामध्ये जेवढे कारखाने आहेत प्लास्टिकचे ते प्लास्टिकचे कारखाने बंद करा. प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये आहे की आपल्या इकडं ज्यावेळेस ही सवय लागलेली आहे की आपण मुफत आणि फुकट असं फुकट आहे शब्दाने फुकट असं फुकट आपण प्लास्टिक देत राहिलो आणि त्यामुळं गिरायकांना एक सवय लागलेली आहे. बरोबर, आपण ज्यावेळेस चर्चा करत असताना आपण म्हणला की फुकट देणं हे फार चांगलं डायला. एकीकडं सरकार आपण म्हणलं की त्या स्तोत्रावर बंदी आणत नाही, जिथून प्रोडक्शन येत नाही त्याच्यावर बंदी आणत नाही, परंतु दंड हे दुकानदाराला आणि आपण काय एक सवय लावलेली आहे. आता ही सवय तुम्हाला त्रासदायक ठरते तर याच्यानंतर आपण ज्यावेळेस याच्याबाबत ज्यावेळेस आपण दुकानदाराला दंड देतो हे अयोग्य आहे आपल्या म्हणण्याप्रमाणे. हो, अयोग्य आहे. आणि ज्या वेळेला जे आहे माझी मुलगी आणि जावई परदेशामध्ये राहत आहेत, मी त्या ठिकाणी 2 महिने होतो. परंतु त्या ठिकाणी जी आहे प्लास्टिकवर बंदी नव्हती, परंतु त्या सरकारने त्या ठिकाणी की प्रत्येक जे मॉल आहेत मॉलमध्ये त्यांनी बोर्ड लावला होता की प्लास्टिक ज्या वेळेला तुम्ही घ्याल त्यावर प्लास्टिकची जी आकारणी करण्यात येईल त्याचे पैसे घेण्यात येतील. आणि त्यामुळं जे आहे तिथले नागरिक जे आहेत ते घरातून निघतानाच तुम्हाला 10 रुपयाची वस्तू घ्या, 20 रुपयाची घ्या, 100 रुपयाची घ्या, ते निघताना आपली पिशवी घेऊन यायचे आणि पिशवी घेऊन त्या ठिकाणी तो माल मॉलमधून घेऊन जायचे. त्यामुळे प्रथम तर माझी मुलगी जी आहे, मी ज्या वेळेला बाहेर पडायचो त्यावेळेला ती सांगायची की पप्पा तुम्ही काय करा, आपल्याला असं असं सामान आणायचं, आपली पिशवी घेऊन जा. आता मला हे माहीत नव्हतं, मी तिला म्हटलं ते आपण देतील कॅरी बॅग. नाही नाही, कॅरी बॅगमध्ये नाही, कॅरी बॅग जी आहे कॅरी बॅगची ती आकारणी करतायत.
आणि जर समजा आपण दिवसातून 10 वेळा जर त्या वस्तू 10 वेळा आणल्या। मलेशिया येथे राहत असलेली विजय ठुंबे यांची मुलगी पप्पांना म्हणते की आता 10 वेळा जर आपल्याला दुकानात जायचं असेल तर 10 वेळा आपण पिशवी विकत घेणार का। हा प्रश्न खरोखरीच तुम्हा आम्हाला विचार करायला लावणार आहे। पण सर्वसाधारण लोक किराणा असो जनरल स्टोअर असो फळवाला असो भाजीवाला असो सगळीकडं आपण सर्वच लोक वस्तू घेतल्यानंतर कॅरीबॅगची मागणी करत असतो। आपण पाहिलं की मलेशियामध्ये कॅरीबॅगला पैसे मोजावे लागतात, आपल्याकडं मात्र कॅरीबॅग वापरणारा दंड भरावा लागतो। ठुंबे विजय ठुंबे म्हणतात ते खरोखरच विचार करण्याजोगं आहे। प्रोडक्शन करणाऱ्याला सवलती दिले जातात आणि प्लास्टिक वापरणाऱ्याला दंड केला जातो, हे हा खरंच न्याय आहे का। वॉक विथ टॉक जरूरचा हा भाग आपल्याला निश्चितच आवडला असेल तर चला आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा। झिरो न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। झिरो न्यूज आपल्या हक्काचं आपलं चॅनल।